गेले अनेक वर्ष पंढरपूरला गेलो नाही, पण आपल्या या पवित्र विठोबाचं दर्शन घेण्यासाठी मी आवडतो येतो. तिथं आल्यानंतर एक कोणाला वेगळं आनंद होतो म्हणाला. यावर्षी मी पाहतो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी एकटी आहे, लोकांची भावना वाढत चाललेली आहे. म्हणून आता पण वक्त्यांनी असेल, आमदार साहेबांनी असेल, तुम्ही सगळ्या ग्रामस्थांनी म्हणणं मांडलंय, या देवस्थानचा खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार व्हायला पाहिजे. आणि तो नुसता रस्त्यानंच्या बाजूच नव्हे तर सगळ्याच बाजूने व्हायला पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये येणारी गर्दी आणि त्या तुलनेमध्ये इथे उपलब्ध असणाऱ्या सुविधा इतकी गैरसोय मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये कुठल्या देवस्थानामध्ये असेल. आणि म्हणून मी आपल्याला आवडून सांगेन, पण आता ते 6-7 वर्षापूर्वी तुम्ही सगळी मंडळी बांगरवाडीची मंडळी असेल, राजाभाऊ असेल, सातत्याने या रस्त्यासाठी पाठ पडत होता. मला आठवत प्रत्येक रविवारी तुमचं लांडगड येणं असायचं की हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसभेत मिळतो झाला पाहिजे. आणि मला आनंद आहे 6 वर्षापूर्वी या रस्त्यासाठी 2.5 कोटी रुपये टाकून आपण रस्ता मंजूर केला. 7 वर्षानंतर सुद्धा ह्या रस्त्याची अवस्था खूप पाहिलं चांगली आहे. उर्वरित रस्त्यासाठी बाकी कोणी काही मी स्वतः पुढाकार घेतला. जिल्हा परिषद आपला जिल्हा नियोजन मंडळामध्ये वन खात्याला सांगून 35 लाख रुपये मंजूर करून घे. दुर्दैवानंतर मला कळलं नाही काय झालं, मला जर सांगितलं असतो तर आपण आमदार नाणे यांनी बसून काहीतरी केलं असतो, पण ठीक आहे अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या पद्धतीची लोकांची संख्या इथं येणाऱ्या भाविकांची संख्या मी पाहिजे आम्ही काही करू, पण ह्या ठिकाणी जसे आमदार साहेबांनी सांगितलं इतक्या तातडीनं तुम्ही शेड सांगितलं जुलै महिन्याच्या आतमध्ये म्हणजे फक्त 20 दिवसांमध्ये बांधून देणार आहे. मला ते विचार करा असं महाराष्ट्रामध्ये कुठला आमदार तुम्हाला दिसणार आहे. मागणी केलेली आणि फक्त 20 दिवसांमध्ये पूर्ण करून देऊ अशा प्रकारचा आमदार ह्या तालुक्याला लाभला हे खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याचं म्हणावं तसं सगळ्यांनी भाग्य समजलं पाहिजे. जिथं गरज आहे लोक येणार आहे, लोकांच्या सोयीसाठी मी गरज पडल्यास खिशातून खर्च करेन, परंतु लोकांच्या सुविधा उपलब्ध करून मी अशा प्रकारचं कार्य गेल्या 5 वर्ष ह्या आमदारांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहिलं. मला खरोखर आनंद आहे. खरं म्हणजे फॉरेस्ट खात्याच्या कमिटीवर मी गेले अनेक वर्ष काम करतो केंद्र सरकारच्या. दुर्दैवानं त्यांचा ह्या व्यवस्थापन बघण्याचा दृष्टिकोन तसं म्हणावं असं सकारात्मक होत नव्हता, पण गेल्या वेळेला मीटिंगमध्ये मी दिल्लीमध्ये सुद्धा आयुष्य काढलं होतं. या मंदिराला सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. नंतर आपला संपर्क कमी झाला, पण मी आपल्याला आवडून सांगेन की काही करून मी खासदार असो किंवा नसो सत्ता माझीच आहे. राज्यामध्ये सुद्धा मी केंद्रामध्ये काही करू नका, मी माझी कामं थांबवलेली नाही आहे. आणि ही कामासाठी जे काही करावं लागेल आमदार आपले आहेत, आमदार आपलेच राहणार आहेत आणि आपलेच आमदार राहणार आहेत, काळजी करू नका. ह्या देवस्थानच्या संदर्भामध्ये पुढच्या वर्षी येताना वेगळी परिस्थिती राहील एवढंच मी ठिकाणी सांगेन. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, मला काही राजकीय बोलायचं नाही, मी राजकीय बोलणारा माणूस नाही आहे, मला सगळ्यांना माहिती आहे. झालं जे काय झालं इलेक्शन झालं, एखाद्या इलेक्शनच्या पराभव किंवा विजयावर त्या माणसाची गुणवत्ता नसते, हे नैसर्गिक असतं. ते काय झालं झालं, माझ्या दृष्टीने माझी लोकांची ना 15 वर्ष पहिले तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही खासदार फिरला नसेल तेवढा मी फिरलोय, आज सुद्धा कुणी फिरणार नाही तेवढा मी कुठल्या लोकांमध्ये राहिलोय याचा मला आनंद आहे. मला गुंतवणूकदारांचे आशीर्वाद आहे, माझ्या कुटुंबात त्याचे आशीर्वाद आहेत, माझ्या मंडळी गोरळून गेलेली आहे. मला या ठिकाणी आल्यानंतर कुटुंबाचं दर्शन घेतल्यानंतर मला समाधान वाटलं. असेच आपल्या सगळ्यांचं प्रेम आमच्या पाठीशी राहूया आणि येणाऱ्या 3 महिन्यानंतर आमच्या आमदारांच्या पाठीशी राहूया एवढीच या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.